शहरातील गायकांना मंच मिळावा या उद्देशाने आमच्या न्यूज चॅनल वतीने न्यूज हौशी गायक मंच कराव के संघ हा उपक्रम गेल्या अनेक आठवड्यापासूनच सुरू करण्यात आला या उपक्रमात शहरातील गाण्यात रुची असणाऱ्यांनी स्वर्गीय लता दिदी आशा भोसले यांनी स्वरबद्ध केलेले गीत सादर करून या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय आता नवरात्र उत्सवनिमित्त आमच्या न्यूज हौशी गायक मंच वतीने सिटीन्यूज कार्यालयात एकदिवसीय गरबा महोत्सवाचे शनिवारी रात्री आयोजन करण्यात आले या गरबा महोत्सवात गणेशवंदना करून भव्य गरबा महोत्सवाची सुरुवात करण्यात आली गणेशजीची पूजा अर्चना भाजपा महिला पदाधिकारी सुरेखा लुंगारेसह न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतियासह लता चंदू सोजतिया यांच्या हस्ते करण्यात आली या गरबा महोत्सवात शहरातील अनेक आमंत्रित महिला पुरुषांनी तसेच आमच्या सिटीन्यूस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन आनंद साजरा केला रघुवीर रिफ्रेशमेंटचे संचालक चंद्रकांत पोपट आशिष जैन राजा देंडुले यांनी स्वरबद्ध गीत सादर करून गरबा गीत सादर केलेत या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ दिलीप सौदाले काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत भाजप महिला पदाधिकारी सुरेखा लुकारे काँग्रेस महिला शहराध्यक्ष अंजली ठाकरे मनसे महिला पदाधिकारी वृंदा मुक्तेवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी संगीता ठाकरे यांनी हजेरी लावली उपस्थित सर्व मान्यवरांचे डॉ चंदू सोजतियासह लता चंदू सोजतिया यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला या गरबा महोत्सवात आपापसातील राजकारणातील मतभेद विसरून एकतेचे आणि आपुलकीचे वातावरण दिसून आले या गरबा महोत्सवाचे व्यवस्थापन कार्य महेश ट्रेडिंग कंपनीचे संचालक गौरीशंकर हेडा संतोष शर्मा प्रीती साहू रमेश पाटील नितीन राठी यांनी केलेत आयोजित गरबा महोत्सवात सिटिन्यूज वतीने पारितोषिक सुद्धा देण्यात आलेत यात उत्कृष्ट वेशभूषामध्ये सुरेखा त्यागी उत्कृष्ट गरबा म्हणून प्रीती साहू बेस्ट कपल अश्विनी कनुजियासह रोहन देंडुले यांची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट नृत्य वैष्णवी ठाकरे उत्कृष्ट सादरीकरण माधुरी सुखदेवे व दीक्षा राठोड यांची निवड करण्यात आली सर्व विजेत्यांना न्यूज प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या गरबा उत्सवाचा शहरातील अनेक नागरिक तसेच आमच्या न्यूज कर्मचाऱ्यांनी मनसक्त आनंद घेतला